नमस्कार बंधुंनो, अपना सर्वांचे टेक अनविद यूट्यूब चैनल मध्ये सहर्ष स्वागत आहे। टेक अनविद यूट्यूब चैनल आपल्यासाठी सर्व क्षेत्रातल्या माहिती घेऊन येतो, जे स्पर्धा परीक्षेचे तयारी करणारे मुले त्यांच्यासाठी गणित हा विषय सोप्या पद्धतीने कसं शिकवता येईल याची ट्रिक घेऊन येतो। सोबतच सामाजिक क्षेत्रातील सर्व ठिकाणी आपण ज्या आपल्या गोष्टी काही चांगल्या वाटतात त्या गोष्टी आपण आपल्यासमोर पोहोचवण्याचा प्रयत्न करतो। त्यानंतर इतर सगळ्या गोष्टीसाठी टेक कनेक्ट करा, खाली जो बटन दिसत आहे रेड कलरचा, त्या रेड कलरच्या बटनला थोड़ा थोड़ा मोड़ा अपन काही करून सब्सक्राइब करा। अपन सब्सक्राइब केल्याने आपल्या चॅनलवर येणारे सर्व क्षेत्रातले सर्व व्हिडिओज तुम्हाला पाहायला भेटेल। आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करायचं, लाईक केल्यानंतर मित्रांना शेअर करा। आणि एक विसरू नका की आपल्या YouTube चॅनल सोबत आपण टेलिग्रामची चॅनलची लिंक खाली दिलेल्या पोस्ट मध्ये ते लिंक वर जाऊन आपण काय करायचं टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हायचं। नक्कीच मित्रांनो, सर्वांचं मनापासून आभार। आणि आपण व्हिडिओला सुरुवात करू। चला धन्यवाद। कम्प्युटरचे आपले बेसिक जे नमस्कार बांधवांनो, आज आपण पाहणार आहोत घरकुलासंबंधी सविस्तर माहिती। आवाज प्लस 2018 एक सर्वे झाला होता आणि त्या सर्वेने सर्वेचे प्रपत्र ड यादी शासनाला सादर केलेल्या व निकषाच्या चौकटीत पात्र ठरलेल्या 14,828 कुटुंबांना आपल्या घरकुल स्वप्नाच्या पूर्ततेसाठी परत एकदा ग्रामसभेच्या पुनर्पडताळणीची मोहर उमटून घ्यावी लागणार आहे। पहा, जे 2018 सर्वे झालता त्या सर्वेतून जे लोकांच्या नावं काही आलेले आहेत त्याच्यात त्या याची पुनर्पडताळणी यादी झालेली आहे। आणि ते कळंब तालुक्यात एक प्रकरण घडलेलं आहे, त्यानुसार पाहू आपण सविस्तर माहिती। पात्र कुटुंबाची पुन्हा काय होणार पडताळणी करण्याचे कारण म्हणजेच एका मर्यादेपेक्षा जास्त शेती व कर्ज प्रोफेशन व आयकर घेणारे, म्हणजे आपल्या कुटुंबात कोणी शासकीय कर्मचारी वैयक्तिक उद्योग तसेच शेती व उपयोगी वाहने असणे असल्याचे तसे निर्देशनात आल्याने या कळंब तालुक्यात गटविकास अधिकारी आरपू चकोर यांनी ग्रामसेवक यांना ग्रामसभेत सभा आयोजित करून सर्व सूचना अशा दिलेल्या आहेत व सर्व गोष्टीचे प्रत्यक्ष चौकशी करून तसे आदेश दिलेले आहेत। काही ठिकाणी असं झालेलं आहे की कळंब तालुक्यातली घटना आहे की तेथील जे ग्रामस्थ आहे यांना जे यादीत मंजूर झालेले नावं आहेत त्या यादीत प्रत्यक्षात काय झालेलं आहे थोडंसं घोळ झालेलं आहे, त्यामुळं तेथील काही व्यक्तींनी काही लोकांनी काय केलं चौकशी करण्याचे आदेश गटविकास अधिकारी यांच्याकडे केल्यामुळं पुन्हा चौकशी होणार आहे। आणि तसं सर्वांना आदेश दिलेल्या ग्रामसेवकांना। चला, आजपर्यंत जर आपण टेक अनविथ यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर टेक अनविथ यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं आणि नवीन येणाऱ्या सर्व माहिती पाहण्यासाठी नक्कीच आपल्याला नमस्कार बांधवांनो, टेक अनविथ यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत की मोबाईलमध्ये आपण इंटरनेट वापरत असताना इंटरनेट काय होतो, आपला 1.5 GB डाटा दिवसभराच्या आता संपून जातो। त्याचं कारणही एक असं आहे की आपल्या मोबाईलमध्ये 2-3 सेटिंग ज्या आहेत